नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीच्या दिवशी या चुका करू नका, पुण्य लागण्याऐवजी पाप लागेल. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला कोणती वस्तू अर्पण केल्यामुळे सर्व कष्ट दूर होतात याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. श्रावण महिना हा व्रत उत्सव व व्रत वैकल्याचा खास महिना असतो. या संपूर्ण महिन्यात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. तसेच नागपंचमीला झिम्मा, फुगडी, झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेड्यामध्ये खेळले जातात. गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी सण आपण उत्साहाने साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागाची उपासना व विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची आणि नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषातून आपली मुक्तता होते अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावण महिना म्हणजे उत्सवाचा महिना. श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदा सर्वदा मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते व नागदेवतेचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. नाग हे भगवान शंकराचे भक्त आहेत, यासाठी या दिवशी महादेवाची सुद्धा पूजा करावी. या दिवशी महादेवाची पूजा केल्यामुळे नागदेवता आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच या दिवशी शिवलिंगासोबत नागाची पूजा करावी. महादेवाला नागेश्वर म्हटलं जातं कारण ते नागाचे देवता आहेत. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी असे म्हणतात. या दिवशी नागदेवताची पूजा करण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी थंड दूध व ज्वारीच्या लाया नागदेवताला मनोभावे अर्पण करावे. नागदेवताला या दिवशी दुर्वा वाहण्याचे सुद्धा महत्व आहे, यामुळे सर्पदंशाची भीती राहत नाही. नागाची पूजा करतेवेळी ओम कुरुकुल्ले फट स्वाहा या मंत्राचा जप करत पूजा करायची आहे. या मंत्राचा उच्चार केल्यामुळे दरिद्रता दूर होते. तर मंडळी, नागपंचमीच्या दिवशी कोणते काम केल्यामुळे पुण्य लाभत असते, तर याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. नागपंचमीच्या दिवशी गायीच्या थंड दुधाने नागाच्या प्रतिमेचा अभिषेक करावा, यामुळे पुण्य लाभत असते. त्याचबरोबर नागदेवताला अग्नीच्या तापाने वाचवण्यासाठी त्यांना थंड दुधासोबतच हळदीचा लेप अवश्य लावला पाहिजे. हळदीमध्ये काही विशेष तत्व असतात, त्यामुळे जखम भरण्यास मदत होते. नागपंचमीच्या दिवशी दूध, ज्वारीच्या लाया सोबतच हळदीचा लेप अवश्य करावा. आपण हळदीचे लेपन केले नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहामध्ये कालिया नागाचे मर्दन केले, तो दिवस म्हणजे नागपंचमी होय. नागपंचमीला अनेक स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. भाऊ नसेल तर पुढच्या जन्मी चांगला भाऊ मिळावा म्हणून उपवास करावा. नागचतुर्थीला म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला पिवळा धागा अर्पण केला जातो. पिवळा धागा अर्पण केल्यानंतर तो धागा आपल्या हातामध्ये बांधावा, सर्व कष्ट दूर होतील व आपल्यावर जो निगेटिव्ह प्रभाव झालेला आहे तो सुद्धा दूर होतो. तर मंडळी, नागपंचमीच्या दिवशी कोणकोणत्या चुका करायच्या नसतात याची माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानले जाते, म्हणून या चुका नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका. पहिली चूक आहे, नाग हे महादेवाचे प्रिय गण आहेत,
नागपंचमीच्या दिवशी फक्त नागाचीच पूजा करणे हे योग्य नाही, शिवलिंगासोबत नागाची पूजा करावी, यामुळे नागदेवता व शिवलिंग दोन्ही प्रसन्न होतात. नागाचे आराध्य दैवत हे महादेव आहेत, बिना आराध्याची पूजा नागदेवता स्वीकार करत नाहीत, म्हणून नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगासोबत नागाची पूजा करावी. महादेवाचे भूषण नागदेवता आहेत, नागाला कच्चे दूध अर्पण करावे, तापलेले दूध चुकूनही नागदेवताला अर्पण करू नका. नागपंचमीच्या दिवशी शेत नांगरू नये किंवा जमीन खोदू नये, त्याचबरोबर भूमिपूजन किंवा घराचे बांधकाम सुरू या दिवशी करू नये. नागपंचमीच्या दिवशी लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक बनवू नये, त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये कोणताही पदार्थ तळू नये. नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये चिडचिड भांडण किंवा क्रोध करू नये. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीच्या दिवशी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये याविषयीची माहिती पाहिलेली आहे. नागदेवताला हळदीचे लेपन लावल्यामुळे आपणास काय काय फायदे होतात याची सुद्धा माहिती पाहिलेली आहे. तर मंडळी, नागपंचमीची पूजा घरामध्ये कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पाहावा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.